मनसेने मशिदींवरील भोंग्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेला पुण्यातून विरोध होते। पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने कोंडवा परिसरामध्ये रस्त्यावरती उतरलेले आहेत। आपण पाहतो एका बाजूला आंदोलन होता है ती मनसेकडून मशिदींवरील भोंग्यांचा आवाज कमी करा असं ते म्हणतात। आज आपलं नेमकं काय म्हणणं आहे, कारण मोठ्या संख्येने इथे आपण राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आणि बहुसंख्य कार्यकर्ते उतरले आहेत। बघा, राज ठाकरेंनी जे मशिदीवरचे भोंगे आणि मदरशा बाबतीत जे केलं त्याचा आम्ही निषेध करतोय, परंतु राज ठाकरेंना मशिदीच्या भोंगे किंवा मदरशांविषयी काही आस्था नाहीये। फक्त हिंदू समाज आणि मुस्लिम समाजामध्ये जातीवाद तेढ निर्माण करणं एवढाच त्यांचा उद्देश आहे। ते गेले कित्येक वर्ष बोंब मारतायत, परंतु हिंदू आणि मुस्लिम बांधव जेव्हा एका ठिकाणी गुण्यागोविंदाने राहतायत, वावरतायत, मंदिर मस्जिद एक साथ आहे, एका संघ आहे, आरती होते, भोंगे वाजता अजान होती, याचा कोणी आजपर्यंत विरोध केला नाहीये। फक्त राज ठाकरे त्यांचा पक्ष जो संपलेला आहे त्याला जिवंत करण्यासाठी मुसलमानांना डिवचायचं, त्यामुळं हिंदू समाजामध्ये निर्माण जो झालेला उद्देश आहे हा त्यांचा काम आहे। परंतु आजच्या आंदोलनामुळं हिंदू आणि मुस्लिम एकता पाहून राज ठाकरे महाराष्ट्रातनं संपलेले आहे। येथून पुढे राज ठाकरेंचे असे वक्तव्य आम्ही सहन करणार नाही, त्यांना फिरू देणार नाही। आम्ही काय मागणी आहे आजच्या आंदोलनात? आमची आजची मागणी आहे अशी का, खरं तर जे गुढीपाडवा नवीन वर्षाच्या दिवशी राजसाहेब ठाकरेंनी जे जातीवादी भाषण केलं, आम्हाला अपेक्षा नव्हती, आम्हाला अशा अपेक्षा होती का राज ठाकरे साहेब गुढीपाडव्याच्या नवीन वर्षानिमित्त काहीतरी महागाई विषय, पेट्रोल डिझेल गॅस विषय बोलणार, पण असं काय नाही। नेहमीप्रमाणे त्यांनी तेच जातीवादी भाषण केलं। आम्ही राजसाहेबांचा निषेध करतोय, जे त्यांनी भोंगे मस्जिदमध्ये काय होतोय, मदरसामध्ये काय होतोय, राजसाहेबांना कळायला पाहिजे का हे जे प्रभाग आज जिथे आंदोलन केलेले ते मनसेचा नगरसेवक हेच मस्जिदवाल्यांनी निवडून आणलेले, हेच मदरसेवाल्यांनी निवडून आणलेले, त्यांना हेच मुसलमानांनी निवडून आणलेले, त्याचे बायकूला पण मनसेचे आरती बाबर आणि साईनाथ बाबरला हेच मुसलमानांनी निवडून आणले होते। पण हे जे पूर्वी लक्षात ठेवा, हे जे भाषण, हे जे राज ठाकरेंनी नवीन वर्षानिमित्त जे गुढीपाडव्याच्या वेळी भाषण केलेलं आहे, हे आता आम्ही ह्याच्या पुढे आमचा काही कोणताही कार्यकर्ता कोणव्याचा साईन करणार नाही। आणि जेवढे मनसेचे आमच्या मुस्लिम समाजाचे कार्यकर्ता होते, आमच्या हुसेनबाई असू द्या, आमचे शहबाजबाई असू द्या, आमचे लई कार्यकर्ता इतर मुस्लिम जे मनसेला जॉईन होते त्यांनी पण राजीनामा दिलेले आहे। आणि ह्याच्या पुढे आम्ही राजसाहेब ठाकरेचा निषेध करतोय। आणि आम्ही सगळे इकडचे कोणव्याचे, जसे आमचे कपूरबाईंनी सांगितले का, इकडे हिंदू मुस्लिम सगळे एकत्र राहतात, असंच आम्ही एकत्र हे कोणव्यामध्ये राहत आहे। राजसाहेब जर आता हे जे धर्म ते निर्माण करीत असेल तर हे कोणव्यात चालणार नाही, आणि आम्ही आज ह्याचा कोणवा वासीय निश्चित करतो। नारे तकबीर, वंदे मातरम, भारत माता की जय। जर मुसलमान निवडून आणू शकता तर पाडू पण शकता साईनाथ बाबरला। शिवाजी महाराज की जय। तर अशा पद्धतीचे भाषण या ठिकाणी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेले आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये मनसेला आणि त्यांच्या भूमिकेला स्थान देणार नाही असं मत किंवा अशी भूमिका त्यांनी या ठिकाणी ठामपणे मांडली आहे। व्हिडिओ जे नितीन खानमोरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया।